आज सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत असताना आपण सध्या थेट फुलेवाड्यामध्ये आहोत, ज्या ठिकाणी त्यांची संपूर्ण कार्यकिर्द जी आहे ती झालेली होती। आणि याच फुलेवाड्यामध्ये जे बघण्यासाठी जी आहे ते नागरिकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून गर्दी होत असते। आपण काय नागरिकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। कुठून आलात तुम्ही? आम्ही मुंबईहून आलोय, कांदिवलीहून। काय भावना आहेत नेमक्या, कसं वाटतंय इथे येऊन? म्हणजे इथे येऊन प्रोत्साहन मिळतं, जे काय म्हणजे आपले पहिलेचे काय इतिहास आहे ते आठवला जातो, त्या इतिहासाची माहिती घेण्यासाठी। म्हणजे ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा म्हणजे अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला, स्त्रियांसाठी शिक्षणाची व्यवस्था नव्हती, त्या व्यवस्थेचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं, स्वतः आपल्या पत्नीला शिकवलं त्यांनी। आणि नंतर मग इतर समाजाच्या मुलींना त्या पिरियडमध्ये त्या टायमाला म्हणजे शिक्षणाचा अधिकार कोणालाच नव्हता, म्हणजे स्त्रियांना नव्हताच नव्हता, मग ती जात कुठलीही असू द्या, स्त्रियांना अधिकार नव्हता। पहिल्यांदा जे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देण्याचं काम आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलंय, स्वतःच्या पत्नीला शिकवून। मग नंतर इतर समाजाच्या सर्व नागरिकां म्हणजे आपल्या महिलांना शिक्षणाचं जे काम केलंय, जर सूर्याचं म्हणजे शिक्षणाचं केंद्रबिंदू म्हणून आम्ही ज्योतिराव फुलेकडे पाहतो। हो, विषमतेचं क्षमतेमध्ये रूपांतर करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं होतं। आणखी काही बोलण्याचा प्रयत्न करूयात, तुम्ही काय सांगाल, कुठून आलात? मी मुंबईवरून आलो, गोवंडीवरून। माझं नाव अविनाश सुटे सोनावणे। भावना खूप, मला खूप आनंद झालाय खरं म्हणजे, आणि एकदम म्हणजे भावना असा होतात की म्हणजे आनंदाने एकदम हे झाले, मला शब्द सुचत नाही, कारण कार्यच तसं आहे, दिमागदार काही तरुणी सुद्धा आहेत, मी बोलण्याचा प्रयत्न करतो। कुठून आलात तुम्ही आणि काय भावना? मुंबई मधून आली आहे, तर मला इथे येऊन आनंद होतोय। असं वाटत की ना प्रत्येक मुलींनी ना इथे येऊन प्रोत्साहन घ्यावे, कारण की त्यांच्यामुळेच पोरी शिकतात, पुढे जातात, ते समान हक्क हे। काय शिक्षण घेतात? मी आता 14वी बीकॉम ला आहे। बरं, काय कॉन्ट्रीब्युशन वाटतं तुम्हाला सावित्रीबाईंचं तुमच्या लाईफ? त्यांचं खूप मोठं योगदान आहे, कारण की त्यांच्यामुळेच मी आता इथपर्यंत येऊ शकली आहे। बस, थँक्यू। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचा एकंदर लोकांचा प्रतिसाद आहे। आणखी बोलण्याचा प्रयत्न करूयात, काय सांगाल या ठिकाणी आल्याच्या नंतर, काय नेमक्या भावना? ज्या काळात अस्पृश्यांना किंवा मानव जातीला शिक्षण असं म्हणजे महत्व नव्हतं, त्या काळात माणसांना शिक्षण, महिलांना शिक्षण दिलं जात नव्हतं, तेव्हा महात्मा फुलेंनी एक अशी मशाल पेटवली जी आज देखील समाजासाठी एक प्रेरक मशाल म्हणून ठरलेली आहे। महिलांसाठी जे त्यांनी काम केलेलं आहे, अस्पृश्यांसाठी जे काम केलेलं आहे, त्याचं योगदान कुठेतरी आजचा जो युवक आहे तो कुठेतरी विसरून एक वेगळ्या मार्गाने जात आहे। ते जर योगदान युवकांच्या लक्षात आलं तर त्यांना जाणवेल की मशाल अशी एका दिवसात किंवा एका रात्रीत जळलेली नाही। त्याच्यासाठी महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, डॉक्टर आंबेडकरांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी कित्येक पिढ्यानं पिढ्या त्यांनी जे संघर्ष दिलेला आहे, त्याची कुठेतरी आपण आत्ता या ज्या वयात आहे, तरुण वयात आहे, ते कुठेतरी विसर पडत चाललेलं आहे। ते जर योगदान त्यांचं आठवलं तर नक्कीच प्रत्येकाचं जीवन सार्थकी लागेल, एवढंच मला वाटतं। आणि ही जी भूमी आहे पुणे, ही एक संघर्षाची भूमी आहे, महात्मा फुलेंची भूमी आहे। या भूमीतून येणारा प्रत्येक युवक, प्रत्येक तरुण हा कुठेतरी उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, एवढंच मी सांगतो। नक्कीच, तुम्ही कुठून आलात नेमकं? आम्ही पुण्यातलेच आहे। कुठे राहता नेमकं? समोर राहिले, वाड्याच्या समोर। हो, अरे बापरे, म्हणजे फार मोठ्या ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही राहता, काय नेमका इतिहास आहे? बरं, थोडक्यात, ज्या पूर्वजांनी यांना पाहिलेलं आहे, त्या पूर्वजांनी त्यांचे जे कार्य बघून आनंद वाटतो, आणि ज्या महात्मा फुल्यांनी दलितांसाठी, भोजनांसाठी जे कार्य करतात केलेलं आहे, आणि सावित्रीबाई फुल्यांनी जे महिलांसाठी पहिली शाळा इथं खोललेली होती वाड्यामध्ये, ज्यावेळी इथं राहत असताना त्यांना काय काय त्रास व्हायचा त्यावेळी त्यांनी सहन करून घेतला, आणि त्या काळामध्ये त्यांच्या पाठीमाग लवजी वस्तात खंबीरपणे उभं राहायचे। तुमचं किती वय आता? माझं वय आता 64 आहे। बरं, तुमच्या पूर्वज तुम्हाला सांगत असतील ना, म्हणजे जन्म इथलाच का तुमचा? माझा जन्म इथला, माझ्या वडिलांचा जन्म इथला आहे। काय सांगतात पूर्वज मग त्यांच्या कार्याविषयी, आणखी काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित होत असतील? जे पूर्वजांनी सांगितलं तेवढंच मी माहिती देणार तुम्हाला, त्याच्या पलीकडे काय नाही। काय सांगितलं ते? त्या पूर्वजांनी जे त्यांना छळ केलेला होता लोकांनी, ते छळ थांबवण्यासाठी
त्यांच्या पाठीमागे लवजे वाजतात थांबायचे खंबीरपणाने आणि ते ढाल बनून राहायचे अंगरक्षक म्हणून राहायचे. त्या टायमामध्ये लवजे वाजतात नसते तर ह्यांना मारण्याचा प्लॅन पेशव्यांनी केलेला होता. ते नसते तर हे महात्मा झाले नसते. त्यांच्या बरोबर अंगरक्षक म्हणून ते थांबायचे. त्यांचं पण फार मोठे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पुण्यासह राज्यभरातनं किंबहुना देश विदेशातनं लोक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि ऐतिहासिक वैचारिक अधिष्ठान असलेली ही भूमी आहे पुणे म्हणजे. आणि याच फुलेवाड्यामध्ये ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता की याच फुलेवाड्यामध्ये महात्मा फुलेंची कार्यकिर्द जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कार्यकिर्दीचं वैचारिक सोनं लुटण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने गर्दी होत असते आणि याच कार्याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक कांबळेंसह मी गौरव मालक, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.